हे मॅच वेगळी मजा येणार या मॅचला. ए जे एका साइडला दुसऱ्या साइडला, दुसऱ्या साइडला जेडी अशी मॅच आहे जिथे मात्र आपण पहिल्यांदा अर्थातच सध्याची मॅच अचानक क्रिकेट क्लब सावंतवाडी वर्सेस एसएससी स्पोर्ट्स नवीवाडी या दोन संघांमध्ये टॉस जिंकला सावंतवाडी या संघाने. वन डी टॉस इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. दोन्ही संघाचे एक्स्ट्रा प्लेयर, चला या दोन्ही संघाचे एक्स्ट्रा प्लेयर. पहिला चेंडू जसा मैदानामध्ये पडेल आपण एक्स्ट्रा प्लेयर यायचे, चला या एक्स्ट्रा प्लेयर. महत्वाची मॅच सध्या आपण पाहतो. प्रदीप आहे गोलंदाजीसाठी, पॅडी मागच्या मॅचचा हिरो, द स्ट्रायकिंग एंडला देखील या मॅचचा हिरो आहे, बेस्ट ऑफ द बेस्ट. या आधी एकमेकांसोबत खेळले, आता एकमेकांविरोधात खेळायचंय. स्ट्रायकिंग एंडला एजे आहे, नॉन स्ट्रायकिंग एंडला जेडी आहे, गोलंदाजीसाठी प्रदीप आहे. तिन्ही नाव टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पाटण टेनिस क्रिकेटच्या दमदार आहेत. आता खेळ कोणाचा दमदार असेल, जंगलामध्ये एकच राजा आणि डरकारी कोणाची असेल. पहिला चेंडू राउंड विकेट, ओ पहिला चेंडू वरती यावेळी पहा, चेंडू उचलला, फ्लिक केला चेंडूला, निघून चालला दोन धावेसाठी फक्त. यावेळी दोनच धावा आहेत. बॅटर बोलत असेल फटका चांगला होता, फटक्यात दम होता, टायमिंग होता, पण धावा दोनच आहे. नैसर्गिक आपत्ती आहे, निसर्गाच्या समोर नाही कोण कधी कोणाचं चाललंय. पहा यावेळी देखील क्रॉस बॅटर खेळण्याचा प्रयत्न, पहा यावेळी मात्र अगदी निर्धाव चेंडू मात्र जरूर जातो. बिंदी गेंद यावी मात्र जरूर जातोय. चांगला बॅटल आता दोघांमध्ये रंगेल, पॅडी आणि एजे या दोघांमध्ये. ओ यावी पहा चेंडूच्या डोक्यावरून जादूचे बोट जरूर फिरवली होती, फिंगर रोल केले होते. एक धाव मात्र जरूर येते जिथे 22 स्वरूपामध्ये एक धाव येत असताना या एका धावीच्या मदतीने आपण पाहिलं तर धाव फलक जरूर जाऊन पोहोचेल. ओहो सुरेख यावेळी मात्र खेचलाय चेंडू अगदी मिड विकेट रिजन मध्ये, निघून चाललाय चेंडू. हॉटेल स्वाद मराठाचा हा दमदार षटकार. राउंड विकेट, ओहो यावी बॅकफुटला जाऊन बॅकफुट पॉइंट रिझन मध्ये चेंडू वन बाउन्स, निघून चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. एका धावेच्या मदतीने मात्र धाव फलक जरूर पुढे जाईल. या धाव फलकावरती सध्या धावा सजल्या गेल्या 10. चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला अर्थातच. वन टू गो, ओहो यावी पहा पिक करण्याचा प्रयत्न जेडी आहे, स्ट्रायकिंगला चेंडू मिस होतोय. यावी मात्र बॅट स्विंग झाले, ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग कुठलाही जुळला नाहीये. चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये, तोपर्यंत विकेट किपर बाकीचं काम करतोय. निर्धाव चेंडूची सांगता, पुन्हा एकदा बिंदी गेंद. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या आहे 10 घरामध्ये. 10 धावसंख्या सध्या स्कोर कार्डवरती तुम्ही पाहताय, 10 धावसंख्या. पहिल्या षटकाच्या अखेरीस मात्र ही धावसंख्या सजवली गेली. तीन षटकांची मॅच आहे म्हणजे 18 चेंडूचा खेळ सध्या आहे. विनोद आपण पाहिलं गोलंदाजीसाठी जरूर 5 रन झालेत. मिस्टर विनोद यांना तुम्ही पाहताय. पहिलं षटक संपन्न झालं जिथे 10 धावा मात्र जरूर आल्या, जिथे बॅटिंग आपण पाहिली पॅडीची, बॅटिंग पाहिली जयची आणि गोलंदाजीसाठी पॅडीला पाहिलं पहिल्या षटकामध्ये. दुसऱ्या षटकामध्ये जरूर विनोद येतोय. हो यावी पहा अगदी ऑफस्टिकच्या बाहेर ठेवलाय चेंडू खेचण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू यावेळी देखील जातो, विकेट किपर बाकीचं काम पूर्ण करतोय, कारण की यावेळी चेंडू चांगला स्टॉप केला यष्टी रक्षकाने देखील. आता मात्र पुन्हा एकदा बॅटलला सुरुवात झाली, निर्धाव आलाय चेंडू आणि तदनंतर मात्र पहा थोडासा बाहेर स्लिप देखील ठेवलाय चेंडू. आपण पाहिलं तर कटआउटला लागतोय आरबी डेव्हलपर्स, समीरजी दिघे साहेब यांचा कटआउट पाहतोय. त्यानंतर इतर कटआउटबद्दल देखील आज चर्चा करणार आहोत. चांगली गोलंदाजी आतापर्यंत,
यावेळी जरूर लेग स्टिक सोडून चेंडू चालला, व्हाइट बॉलचा इशारा जरूर पंच देतात. या एका धावेने जरूर धाव संख्या मात्र थोडीशी पुढे जाईल, जिथे धाव संख्या आपण पाहिली अर्थातच तो मुवमेंट करत राहिले, धाव संख्या जागच्या जागी थांबलेली नाहीये. ओहो यावेळी पहा अगदी बॅकफुटला जाऊन पूल की फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अगदी गुडलिंग स्पॉट वरती पिच होतोय, शरीराचा वेध घेणारा चेंडू मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू देऊन जातोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहिली, दुसऱ्या षटकाला ज्या पद्धतीने आतापर्यंत सुरुवात केली, यावेळी मात्र पिक केलाय चेंडू मिड विकेट रिजन मध्ये आहे क्षेत्ररक्षक, तो बनेल प्रेक्षक, निघून चाललाय पुन्हा एकदा चेंडू, हॉटेल स्वाद मराठाचा दमदार षटकार. आता धावसंख्येला आकार दिलाय, चकाकले धावसंख्या, चमकवले धावसंख्या, पॉलिश केले धावसंख्येला, 18 घरामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचले 1818. धावसंख्या 18 घरामध्ये मात्र जरूर जाऊन पोहोचली, चांगली बॅटिंग सध्या चालू आहे, हात खुलले जातात एजेच्या माध्यमातून. ओहो यावी बॉल बॅक ड्राइव्ह, चेंडू सरळ निघून चालला, वन बाउन्स अगदी 4 धावेसाठी. या चौकाराने मात्र धावफलक 22 घरामध्ये मात्र जरूर जाऊन पोहोचेल 22. 22 धावसंख्या सध्या स्कोर कार्ड वरती, 1 to go. शफल झाला बॅकफुटला जाऊन दामडी ग्राउंड, यावी जरूर हाफ पूल जरूर खेळून काढला, शॉर्ट टर्म पूल यावी खेळण्याचा प्रयत्न, चेंडू यष्ट्यांना वेध, जिथे एक होते गाफील राहिलेत डोके देखील, गाफीलपणा क्रिकेटमध्ये चालत नाही. आता तेच घडलंय, जिथे 1 होते तिथे 2 दिलेत, 1 कन्वर्ट इन टू 2 आणि 2 धावेच्या मदतीने धावफलक 2 षटकांच्या अखेरीस 24 घरामध्ये मात्र जाऊन पोहोचतोय. तुम्ही अनुभवताय, तुम्ही पाहताय, माननीय श्री ॲडव्होकेट प्रमोद दादा साळुंके साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भरवण्यात आलेला भव्य दिव्य सोहळा नवलाई देवी चषक 2023. उत्सुकता आहे या हॉटेल स्वाद मराठ्याची चर्चा आहे, तांबड्या पांढऱ्या रस्स्याची चर्चा आहे, पैलवान समीजी दिघे साहेब आरवी डेव्हलपरची चर्चा आहे, चंद्रकांतजी कोळेसकर साहेब कोळेकर साहेब आपण पाहिलं तर आमचे टी शर्टचे सौजन्य आहेत, निलेश शिंदे डीजे सौजन्य आहेत, यूट्यूब सौजन्य, अंकुशजी घरास धनजी पाटील यूट्यूब सौजन्य, तिसऱ्या षटकाला सुरुवात होते जिथे गोलंदाज आपण तिसऱ्या षटकामध्ये जरूर पाहतोय. शरद स्ट्रायकिंग एंडला आपण पाहिलं तर अर्थातच जेडी आहे. ओहो लेग स्टिक सोडून चालला आहे, विकेट कीपर देखील मिस होतोय आणि तदनंतर चेंडू आपण पाहिलं तर अगदी व्हाईट प्लस वन. 2 धावा आता जरूर. ओहो यावी पहा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये अगदी शरीराचा वेध घेऊन जेडी यावी मात्र मैदानामध्ये जरूर प्रयत्न करतोय, थोडस कष्ट करावं लागतंय यावी मात्र थोडीशी आपण पाहिलं तर अडखळत सुरुवात होते जेडीची, साथ द्यावी लागेल जेडीला अजयला. बॅकफुटला जाऊन पूल जरूर खेळला, मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, चेंडू उसळी घेतोय अडवतोय, एक धाव दुसरीचा प्रयत्न, एजेची चतुराई पहा. ओहो एजे दुसऱ्या धावेचा प्रयत्न, कॉल चुकीचा होता एजेचा, मात्र जीव मुठीत घेऊन धावावं लागलं, अखेरीस मात्र रनआउट झालाय, पॉपिंग क्रीजच्या बाहेर सापडला गेला पहिला बॅटर, यावे मात्र बाद झाला एजे बॅक टू द पॅव्हिलियन. अभी आलाय नवीन बॅटर, ओह यावी पहा अगदी बॅकफुटला जाऊन जरूर पुल करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे, वेगाने येतो चेंडू कॅरी करतो, एकच धाव एकाच्या वरती दुसरी भेटत नाहीये, एका धावेवरती समाधान. यानंतरची मॅच अर्थातच भैरवनाथ स्पोर्ट्स सातर वर्सेस सिद्धिविनायक क्रिकेट क्लब हौदाची वाडी, दोन्ही कॅप्टन्स तयार राहायचं, इनिंग ब्रेकमध्ये टॉस घेतला जाईल. बॅकफुटला जाऊन मात्र जरूर शॉर्ट टर्म पूल यावी मात्र केला, लॉंगोचा क्षेत्रक्षक वेगाने येतोय, पहिली धाव वेगाने दुसरीसाठी जागा सोडली, जेडीने मागे पाठवले, तोपर्यंत एकाच धावेवरती समाधान.
चांगली रनिंग बीट इन द विकेट। आता धावांसाठी धावा धाव चालू आहे, आता धावेची किंमत प्रत्येकाला ठाऊक आहे। पहा यावी मात्र अगदी बॅकफुटला जाऊन स्क्वेअर रीजन मध्ये चेंडू खेळून काढलाय, आहे क्षेत्ररक्षक, कॅच ड्रॉप होते तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न। या दोन धावा खूप महत्वाच्या ठरतील, कारण की ही जर कॅच असती तर चेंडू अगदी डॉट असता, मात्र दोन आणि दोन वरती शांत राहावं लागेल। पहा गडबड आज मैदानामध्ये जरूर बघायला भेटली आहे। चेंडूचा खेळ आतापर्यंत जरूर झालेला आहे, अर्थातच पाच आणि वन टू गो। पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅटीची अगदा बॉटम घेऊन चेंडू आपण पाहिलं तर डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी जातोय। या एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा सजल्या गेलेत, 32 आणि 33 धावेचं आव्हान मात्र ठेवलं गेले। अर्थातच SCC स्पोर्ट्स नवीवाडी या संघासाठी 33 ऑन अ स्कोर कार्ड, 33 धावेचं आव्हान ठेवलं गेलंय। तेहतीस धावा आहेत, तर कॅप्टनची कॅप्टन बद्दल नक्की चर्चा करणार आहोत अगदी थोड्या दिवस वेळामध्ये। चला या दोन्ही कॅप्टन्स कॅप्टन या आमचे संतोषजी डिसले साहेब यांचे पिताश्री सुरेशजी डिसले साहेब, मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस घेतला जाईल। चला या नेक्स्ट टीम भैरोना स्पोर्ट्स सातार संघ। चला या एका साईडला सिद्धिविनायक स्पोर्ट्स हफ द चिवाडी संघ, तर दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर भैरवनाथ स्पोर्ट्स सातारचा संघ आहे। कॉल कोणाचा असेल? हफ द चिवाडीचा आहे कॉल, आणि येस स्पिन द कॉईन छापा आहे कॉल, आणि टॉस यावी मात्र अर्थातच काटा आहे। टॉस जिंकलाय सातार संघ, निर्णय काय असेल? फिल्डिंग घेणार आम्ही, प्लेईंग इलेव्हन पूर्ण आहे, कारण की आज शनिवार आहे, वर्किंग डे आहे, तर प्लेईंग इलेव्हन तुमची पूर्ण आहे। खेळाडू दोन शॉट आहेत पण आम्ही ते ॲडजस्ट करून घेतो आणि आयोजनाला एन्जॉय करताय। ओके धन्यवाद। एक महत्वाचा प्रश्न, कॅप्टनला डोकेदुखी असते का? सकाळी उठा, 10 लोकांना फोन करा, अशी डोकेदुखी कॅप्टनला असते का? ॲज अ कॅप्टन तुम्ही काय बोलाला? हो नक्कीच कॅप्टनला ही डोकेदुखी असते, कारण ते 11 प्लेयर जमवायचे असतात, त्यांची सर्व व्यवस्था बघायला लागतात, प्रत्येकाला फोन करावा लागतो, भरपूर वैतावड असते त्यांच्यामध्ये, प्रत्येकाला जमवावं लागतं त्याच्यामध्ये। आणि त्याच्यामध्ये एंट्री फीचं पण असतं का, की प्रत्येकाकडून पैसे गोळा करणं वगैरे, ह्या कॅप्टनला डोकेदुखी असते का? हो जर टीमकडे जर बॅलन्स नसेल तर प्रत्येकाने थोडंफार इकडे तिकडे करावं लागतं ॲडजस्टमेंट। तुमच्या संघातून तुम्हाला असा त्रास आहे का? नाही त्रास आहे, पण आम्ही सर्वजण फॉलो करतो त्या सगळ्या गोष्टी, पण टीम मजबूत आहे यावी। हो टीम मजबूत आहे, मॅचला मजा येईल। हो नक्की मॅचला मजा येईल। थँक्यू सो मच, धन्यवाद। न्यूज फ्रॉम द सेंटर, टॉस आपण पाहिलं तर सातार संघ वॉन्टी टॉस, इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट।
सुरेख फक्त मिड विकेट रीजन मध्ये क्षेत्ररक्षक असेल तैनात, तोपर्यंत आपण पहिला चेंडू निघून जातोय. वन सेकंड बाउन्सला चार धावेसाठी चौकार. फटका चांगला होता, दमदार फटका यावी मात्र जरूर खेळून काढला. धावसंख्या आपण पाहिली तर सहाच्या घरामध्ये जाते. ओहो सुरेख कवर ड्राइव इनसाइड आउट, काय नजाकत आहे, ताकद आहे, सौंदर्य आहे, मादक सौंदर्य यावेळी मात्र टेनिस क्रिकेटचं तुम्ही पाहता. लाजवाब यार अक्षय काय फटका खेळलाय बघ यार. पॅडी आहे स्ट्रायकिंग एंडला. राउंड विकेट गोलंदाज जरूर पाहता. इनसाइड आउट फटका, तदनंतर बॅकफुटला जातोय बॉटम हँड, अगदी उडणाय तो पेरो में जूते नाही इरादो में पंख रखो, पंखामध्ये दम चांगला असला पाहिजे. दमदार आहे यार फटका. अगदी व्हाईट बॉलचा इशारा जरूर येतोय. आज कॅमेरामॅनचं कौतुक मथुर अर्थातच ओमकार ज्याला मी बोलतो, ए मथुर आणि राजाची जोडी म्हणजे अक्षय पाटील, अक्षय म्हात्रे, अक्षय म्हात्रेची महत्त्वाची हुकमी जोडी कॅमेरामॅन. आज भावेश नाही, आज ओमकारला जरूर पाहतोय. पहा यावी स्लोर वन. ओ हो चेंडू चांगला टर्न होतोय, मात्र अगदी बॅट स्विंग झाल्यानंतर निघून जातोय व्हाईट बॉलसाठी. गोलंदाजाने प्रयत्न चांगला केला, मात्र एक टक्का लाईन शोधण्यामध्ये यावेळी चुकला गेलाय. पॅडीला थांबवायचे यावी. पॅडी खरं तर यावी संकट मोचक ठरलाय संघाचा. टर्न पहा, टर्न पहा, चांगला टर्न. चेंडू पडल्यानंतर काटा बदललाय, कोण बदललाय, सरप्राईज केलाय. आता नाही, आता बोटांची जादू. या आधी फटकेबाजी होती, बॅटिंग करणाऱ्याचा बोलबाला होता, आता गोलंदाजीचा दबदबा चालू झालाय. होय खेळपट्टी आमच्या देखील प्रेमामध्ये पडू शकते, फक्त खेळ दमदार हवाय आणि तो सध्या खेळला जातोय. गोलंदाज आपण पाहिलं तर सोमनाथ कडून 12 धावा आहे स्कोर कार्डवरती. पुन्हा एकदा पुढे येऊन यावी, मात्र पूल फटका खेळलाय. स्क्वेअर लेग रिझन मध्ये चेंडू निघून चाललाय, जिथे मात्र दोन धावेचा इशारा पंच आपल्यापर्यंत कळवतात. या दोन धावेच्या मदतीने 14 घरामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते आणि चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला अर्थातच 4. 2 to go. 5 चेंडूचा खेळ झालेला आहे मित्रांनो आणि 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. जसं गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची साथ नाही भेटल्यानंतर गोलंदाज जसा चुकतो तसं समालोचन क्षेत्राचं झालंय. कॉमेंटेटरला स्कोरची साथ असणं खूप महत्त्वाचं आहे. चला चेंडू येत नसेल तर येस चेंडू येईल मैदानामध्ये. चला मॅचला लगेच चालू करायची आहे. एक चेंडू बाकी आहे फक्त. पॅडी सध्या स्ट्रायकिंग एंडला पाहतोय, जरूर चेक करून घेतला जातोय चेंडू. आता या चेक वरती काय असेल, शेवटचा चेंडू असेल. पावरप्लेचं षटक, मँडेटरी पावरप्लेचं षटक तुम्ही पाहताय. धावा बऱ्यापैकी चांगले आले, 14 म्हणजे या चांगल्या धावा आहेत. पॅडी सध्या स्ट्रायकिंग मध्ये असताना या एकट्या बॅटरच्या विकेटसाठी प्रयत्न चालू आहे, प्रयत्न चालू आहे. बॅटचा टॉप एज यावेळी मात्र चेंडू पुन्हा एकदा डीप शॉर्ट फाईन लीग मध्ये निघून चालला आहे. अगदी 2 धावा इथे देखील प्राप्त होतात आणि या 2 धावेच्या मदतीने पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस मात्र धावसंख्या आहे 16 घरामध्ये. अजूनही विकेट माघारी पडलेली नाहीये. पहिल्या इनिंगमध्ये अजयची बॅटिंग पाहिली, जनार्दन चांगला खेळला पहिल्या इनिंगमध्ये, मात्र दुसऱ्या इनिंगमध्ये 100 पॅडीने आत्तापर्यंत बॅटिंग केली आहे, जिथे पॅडीच्या बॅटमधून आत्तापर्यंत धावा आलेत 14 आणि वैयक्तिक धावसंख्या संघाची 16 घरामध्ये, कारण की 2 एक्स्ट्रा आत्तापर्यंत आलेत या पहिल्या ओव्हरमध्ये. 32 धावेचं टार्गेट या मॅचमध्ये मात्र ठेवलं गेलं आहे. 33-33 धावेचं टार्गेट या मॅचमध्ये ठेवलं गेलं आहे. गोलंदाज आपण पाहिलं तर देवा यावेळी गोलंदाजीसाठी येतोय. वेगवान गोलंदाज आहे, रफ्तार आहे त्याच्याकडे, लाईन चांगली आहे. आत्तापर्यंत अनुभव चांगला राहिलाय देवाचा या मॅचमध्ये. तर समोर आपण पाहिलं तर पहिल्यांदाच मनीष, आपण पाहिलं तर फ्रेश बॅट्समन आहे जो आपला पहिला चेंडू मात्र
या सेकंड इनिंगचा खेळ, कारण की आतापर्यंत सहा चेंडू फेस केले ते पॅडीने आणि पहिला फेस करणारा चेंडू मनीषसाठी। पहिला चेंडूवरती हवेमध्ये जरूर उडवला चेंडू, अभी आहे चेंडू खाली, सुरेख ऑस्ट्रेलियन स्टाईल यावी मात्र झेल स्वीकारले आणि मनीषला मात्र माघारी जावं लागते, कुठलीही धाव त्याने केलेली नाहीये। गोल्डन डकचा शिकार तो ठरतोय, मात्र पॅडी नावाचं वादळ मैदानामध्ये आहे। ही जम्याची बाजू मात्र आतापर्यंत जरूर आहे अर्थातच एस एस सी स्पोर्ट्स नवीवाडी या संघासाठी। नवीन बॅटर विनोद आपण पाहिलं मैदानामध्ये जरूर ट्रॅव्हल होतात, एजे दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर लगेच क्षेत्ररक्षणमध्ये हालचाल करतोय। अवीला आपण पाहिलं तर सरकवलं गेलंय, कारण की कदाचित लेफ्ट हँडेड बॅटर असू शकतो। एजेला लगेच ठाऊक पडलं, कारण की होय अभ्यास प्रत्येकाने प्रत्येकाचा केलाय, एकाच गावातून खेळणारे खेळाडू, कोण कुठल्या लाईन मध्ये खेळतो, कोण पट्टीचा पोहणार आहे, कोणाची दुखती नस कुठली आहे, कोण कुठल्या लाईन वरती चुकतो, या सर्व गोष्टींचा अभ्यास प्रत्येकाला आहे। मात्र काल तुम्ही काय अभ्यास केला यापेक्षा आत्ता परीक्षेमध्ये काय लिहित आहे याच्यावरती तुमचा रिझल्ट ठरतो, आणि रिझल्ट बघणाऱ्यांना मात्र रिझल्ट दाखवण्यासाठी सध्या मैदानामध्ये प्रयत्न चालू। लेफ्ट हँड बॅटर सध्या मैदानामध्ये पाहता विनोद स्ट्रायकिंग एंडला, ओहो बॅकफुटला जाऊन चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक पोहोचेल का चेंडू खाली, तोपर्यंत आपण पाहिलं तर आहे क्षेत्ररक्षक सुरेख झेल, एजेच आहे यावेळी। आणखीन एक विकेटचं पतन, मनीष देखील माघारी गेला, गोल्डन डकचा शिकार ठरला, विनोद देखील माघारी गेला, गोल्डन डकचा शिकार तो देखील ठरला। बॅक टू बॅक दोन विकेट आलेत, आता हॅट्रिक विकेटच्या उंबरठ्यावरती असेल गोलंदाज देवा। देवालाय धावून संघाला वाचवण्यासाठी, कारण की सोमनाथचं षटक महाग ठरलं 16 धावेसाठी, अर्धा पल्ला पार पडला होता, 33 धावेचं आव्हान आहे अजूनही विजयासाठी। आपण पाहिलं तर 17 धावा हव्यात विजयासाठी, पण जोपर्यंत पॅडी आहे तोपर्यंत चर्चा करणार नाही होत आपण विजय पराजयाची, कारण की असा बॅटर आहे, असा हिरो आहे जो पिक्चर संपताना येतो आणि पिक्चर संपूनच माघारी जातो। लास्ट टेलरचा हिरो सध्या पॅडी नॉन स्ट्रायकिंगवरती, मात्र एक गोष्ट आहे, पॅडीला जर आउट करू शकत नाही तर पॅडीला नॉन स्ट्रायकिंगवरती ठेवणं देखील महत्त्वाचं आहे, तेव्हाच संघाची धावसंख्या थांबू शकते। एकदा की पॅडीवरती दबाव आणून दिला की त्या दबावाला मात्र तुम्हाला स्वतःची ताकद बनवावी लागेल, मॅच कशी बनवावी हे ऑन फील्ड तुम्हाला शिकावं लागतं, आणि क्रिकेट हेच शिकवतं कठीण काळात कसा प्रयत्न करावा, हरत असताना कसं जिंकण्याचं षडयंत्र करावं, हे क्रिकेट शिकवतं। स्लोर वन पहा, हा देखील चेंडू, हा देखील चेंडू निर्धाव जातोय, आता मॅच मध्ये वेगळी मजा आहे, कारण की पॅडी गेले तीन चेंडू नॉन स्ट्रायकिंग वरती आहे, स्ट्रायकिंग वरती सचिन आहे, कशा पद्धतीने खेळ केला जाईल, 9 चेंडू 17 ची गरज आहे, एकही रन अजून आलेली नाहीये या षटकामध्ये। नाही नाही नाही, लेग स्टिक सोडून चाललाय, लेग स्टिक सोडून चाललाय, व्हाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्रा धाव येते आहे, अशा काळात गोलंदाजाची दिशा संघाची दशा ठरवून जाते, कारण की गोलंदाज चुकला संघ चुकतो। काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न देवाने केला, लेग्सवरती ठेवण्याचा प्रयत्न केला, लेग स्टिकच्या जवळ चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केला, चांगली गोलंदाजी, 30 यार्डच्या बाहेरून रनअप घेतो, एखादी एक्सप्रेस जुनी बॅटरच्या दिशेने धावते की काय असं चित्र जरूर दिसतंय। पहा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, स्वेलेगचा क्षेत्ररक्षक आहे, अगदी आरामामध्ये ही धाव कंप्लीट केली जाईल या अगदी या एका धावेच्या मदतीने धावफलक 17 घरामध्ये मात्र जरूर जाऊन पोहोचते। अठरा धावसंख्या 118। ओहो बॅकफुटला जाऊन, उत्साह आहे, उत्साह आहे, आनंद आहे, लीडिंग एज जेडीचा आनंद तर गगनामध्ये मावत नाहीये। ओहो पॅडी माघारी गेला, मॅच जणू पकडून ठेवले। वेलकम कुमारजी शिबे साहेब, आज अगदी एक किट परिधान करून बॅट गॉगल ग्लास कॅप जर्सी ट्रॅक शूज आणि ऊन जास्त आहे म्हणून सनस्क्रीन, वा वेलकम कुमारजी शिबे साहेब। आपण पाहिलं तर त्यांचं देखील आगमन झालंय, देवाने 3 विकेट घेतलेत, मॅच बनवले,
बिघडवले मॅच देवाने, मॅच कमबॅक करून दिले. जो दबाव होता तो दबदब्यामध्ये परिवर्तन केले, आणि दबदब्यामध्ये परिवर्तन करत असताना अनुभवाची गुरु किल्ली आली, ती संघर्षातून आली. चांगली गोलंदाजी, या जेडीचा आनंद तर गगनात मावत नव्हता. जणू जेनीने एक चेंडू एकची कॅच पकडली की काय असा आनंद होताच, कारण ती विकेट सोन्याहून जास्त किमतीची होती जो पॅडी माघारी गेला. नवीन बॅटर शरद आला, पुढून खेळण्याचा प्रयत्न. शरदने देखील यावेळी मात्र शंख ठोकला, चेंडू निघून चाललाय. होय, मॅच अजून संपली नाहीये. पॅडी माघारी गेलाय तरी शरद अजून बाकी आहे, आणि मॅच अजून संपली नाहीये, कारण की येणारे सहा चेंडू आणि विजयासाठी जरूर गरज असेल. नऊ, सहा चेंडू नऊ ची गरज. 24 धावा स्कोर कार्ड वरती झालेले आहेत. या षटकाराने मॅच फिरली, या षटकाराने मॅच हसलेली फसली, या षटकाराने डोक्यावरती हात आले, आणि याच षटकाराने आता धगधग वाढवली. कारण की होय, शरद आहे, किसी और के कदम पड चुके मेरे जान. आता शरद नॉन स्ट्रायकिंग एंडला, आता खरी मॅच चालू झाली. जनार्दन गोलंदाजीसाठी आपण पाहतोय जेडी. काय तर या मैदानाचा अभ्यास जेडीला वेगळाच आहे, कारण की गेले कित्येक वर्ष या मैदानामध्ये प्रॅक्टिसमध्ये असणार खेळाडू. आता सहा चेंडू नऊ धावेची गरज, शरदने मॅच हसवले, मात्र शरद नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे, हे देखील विसरून चालणार नाही आहे. आता खरी बाजी चालू झाली, कारण की किती वेळ शरदला नॉन स्ट्रायकिंगमध्ये ठेवलं जाईल. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, बॉल बॅक ड्राईव्ह खेळून काढला, क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू कॅरी करतोय, शरदने जागा सोडले, चेंडू फेकला, नॉन स्ट्रायकिंग एंडला संधी आहे, संधी हातातून चुकली आहे. आता जाऊन स्ट्रायकर पोहोचलाय, आता स्ट्रायकर पोहोचलाय, म्हणजे हा चेंडू नॉन स्ट्रायकिंग एंडला फेकलाय. फेकताना खांद्यामध्ये दम नव्हता, जेडी नाराज आहे, कमरेवरती हात आहे, डोक्यावरती थोड्याशा आट्या आहेत, पण मॅच यावेळी मात्र थोडीशी आपण पाहिलीत तर जरूर फसते. आता पाच चेंडू, सात धावेची गरज. राऊंड विकेट, ओ बॅकफुटला जाऊन यावी मात्र जरूर, अगदी एका धावेने मात्र जरूर धाव आली. डिक्लेअर झोन मध्ये एक धाव मात्र जरूर जाते. 27 धावा आहे स्कोर कार्ड वरती. आता विजयासाठी जरूर चार चेंडू मध्ये सहा धावेची गरज. समीकरण लिहित जा, 4-6. शरद कुठे नॉन स्ट्रायकिंगला, सचिन आहे स्ट्रायकिंग एंडला. पुढून खेळण्याचा प्रयत्न, लपेटली आहे, लपेटलाय हा फटका. ओहो, कॅच ड्रॉप, कॅच ड्रॉप, काय घडलंय? मॅच अगदी यावेळी मात्र आपण पाहिली तर विन होते. हा षटकार आहे, मॅच खतम, मॅच संपली, कॅच सुटली, मॅच सुटली. वॉट अ मॅच यार, पॅडी माघारी गेला असं वाटलं, मॅच फसली, पण शरद आणि सचिन बाकी होते. वॉट अ मॅच यार, काय खेळ झाला या मॅचचा, कारण की पॅडीची विकेट आल्यानंतर ज्या जेडीने उत्साह केला तो जेडी शेवटच्या ओव्हरमध्ये मात्र निराश राहिला. कभी खुशी कभी गोम अशी मॅच, एका साईडला आड तर दुसऱ्या साईडला विहीर असणारी मॅच, आग दोन्ही साईडला बरोबरची लागली होती. वॉट अ मॅच यार, या मॅच कॅचेस किती महत्त्वाच्या मॅचमध्ये. सावंतवाडी आपण पाहिलं तर अचानक क्रिकेट क्लब सावंतवाडी मॅच जिंकली आहे. ही वॉन द मॅच, मजा आली या मॅचला. भैरवना स्पोर्ट्स सातर संघ टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग घेतली आहे. सिद्धिविनायक क्रिकेट क्लब हौदाची वाडी जिथे मात्र बॅटिंग करताना तुम्हाला दिसेल. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आता कोण असेल, कारण की या मॅचमध्ये